आता सर्व नागरिकांना आणि भुसाळवासियांना आमचं नम्र आवाहन आहे की हा उत्सव करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सुरू होणार आहे आणि जगामध्ये हे महाभयानक महामारीचं संकट सर्वांवर आलेलं आहे। आपला जीव तितकाच अमोल आणि बहुमूल्य आहे। सार्वजनिक आरोग्याचं लक्ष ठेवून आणि इतर लोकांच्या नागरिकांच्या जीवाची पर्वा बाळगून हा उत्सव शांततेत पार पाडावा। त्याचबरोबर जे काही शासनाचे निर्देश आहे त्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी आपली कृती करावी। प्रत्येक नागरिक हा तसं जर विचार केला तर खाजगी वेशातील पोलीस असतो आणि पोलीस हा वर्दीधारी नागरिक असतो। पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे। पोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंगमध्ये जेवढे सहभागी होतील तेवढं त्यांचं आम्ही स्वागत करू आणि हाच महोत्सव गणेश महोत्सव नेहमीप्रमाणे अतिशय शांततेने व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व मंडळं त्यांचे पदाधिकारी शांतता कमिटीचे अधिकारी पदाधिकारी आणि सर्व भुसाळवासियांना आम्ही आवाहन करत आहोत। सर, न्यूज 18 लोकमतवरती आपले खात्याचे एक वरिष्ठ अधिकारी त्यांनी दंगल भरवलेला आहे, त्या बातमीची दखल घेऊन आता ते लोकांवरती गुन्हा दाखल करत आहेत। पण ज्यांनी दंगल घडवलेला आहे आणि जे आखाड्यामध्ये उभं राहून रॅफरीचे काम करत आहे आपले अधिकारी, त्यांच्यावरती काय कारवाई? त्यांची चौकशी होईल। जर खरोखर त्यांनी काय केलं असेल तर त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई होईल। आणि महत्त्वाचं असं आहे की आपण मला वाटतं की गणेश उत्सवाच्या संदर्भामध्ये आपण बोलावं, तुमचे काही अडचणी असतील तर मला वैयक्तिक तुम्ही सांगू शकता। याच्यामध्ये भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे आणि शस्त्र आणली जातात आणि त्याचा धाक दाखवला जातो। गुन्हेगारीचं स्वरूप जे आहे ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलं जातं। हा असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही। पोलीस अधीक्षक आणि आमची टीम त्याच्यासाठी सबळ आहे। सगळ्यांना आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। जनतेला आपण आवाहन करतो की त्यांनी त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाईल, त्यांनी माहिती द्यावी की कुणाकडे कट्टा आहे आणि कोण कट्टा घेऊन फिरत आहे आणि कोण दादागिरी करतो आहे। इथे दादागिरी चालणार नाही। गुन्हेगाराला गुन्हेगाराप्रमाणेच वागवलं जाईल। सज्जन माणसाला सज्जन माणसाचं आम्ही स्वागत करू, सज्जनाला आम्ही सॅल्यूट करू, परंतु गुन्हेगाराला ठेचल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। सर, घरपोळी आणि त्याच्यासाठी आम्ही आता काही कृती योजना आखत आहोत। आपले पोलीस अधीक्षक ॲडिशनल SP त्यामध्ये वर्कआउट करत आहेत आणि आपण तो पुढचा प्लॅन जो आहे तो सुद्धा त्याच्यावरती वर्कआउट करत आहोत। गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून मोकळीक मिळणार नाही आणि गुन्हेगाराची संघट ठेवणाऱ्याला पण मोकळीक मिळणार नाही। सर, येणाऱ्या निवडणुका काळामध्ये प्रशासन पोलीस बट ओबीएस अजून इलेक्शन दूर आहेत। पहिला गणपती आहे आमच्या दृष्टिकोनातून आणि गणपतीनंतर इलेक्शन जरी आल्या तरी आम्ही तयार आहोत। आम्ही सगळे आमची साधन सामुग्री सज्ज ठेवलेली आहे। कायद्यापासून सगळे अस्त्र बाहेर काढून ठेवलेली आहेत।